एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अरे बोला. ए राधा, मला खूप बोर होत आहे यार. माझ्या पायाला खाज येते. मला मला पाय खाजवायचा, पण या क्रेप बँडेज मुळे मला तो खाजवता पण येत नाही. मी काय करू? भोग आता तुझ्या कर्माची फळ. अरे काय राव, यापेक्षा ना तुझ्या बरोबर केरळला जाऊन बोर होणं परवडलं असतं मला. अच्छा, माझ्या बरोबर बोर होतोस का तू? कशाला फोन केला आता? हा विरह ग, बायकोचा विरह. काय होतंय तुला घनश्याम? तुला मी ते सोन्याचं चाटण देऊ का? चाटायला दातखिळी चाटण. हा अरे यार, काय प्रॉब्लेम काय त्या सोन्याचा? बरं ऐक ना, आपण आता फार वेळ नाही बोलू शकणार, कारण मी आता ऑफिस मध्ये. एक मिनिट. हा मी काय म्हणतो, आपण आज पिक्चरला जाऊया. सिनेमाला कसं शक्य? आणि घरी काय सांगणार होतो आपण? डॉक्टर कडे नाही असं सांग, त्यात काय. ओके बाय, भेटू. आय डोंट लाईक यू. बाय. अरे वा पप्पा, मी बेल न वाजवताच तुम्ही दार उघडलं. मी नक्कीच मागच्या जन्मी तुमचा कोणीतरी असणार, म्हणजे पासा पुतण्या नातू पणतू जावई नक्कीच. हो, कोणीतरी तू नक्की कोणीतरी माझा असणार, पण आता मी जरा घाईत आहे. कसं झालं बघ, मी बाहेर झाला म्हणून दरवाजा उघडला आणि तू आतमध्ये आलास. फोन नाही का करायचा? थोडा उशीर झाला असता तर खेळ फुकट गेली असती की नाही माणसं? मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. काय ते लवकर बोल, नाही तर असं करूया का, मी तुला फोन करतो घरी, ये शांतपणे गप्पा मारत बसू. पप्पा मला कल्पना आहे तुला काय सांगायचं आहे त्याची. तुम्हाला कळलंय? अरे तरुणांच्या मनात काय आहे हे न कळायला काय झालंय माणसं? ए पक्के ऍक्शन फिल्म बघू नको, बोर आहे. अरे पाय नाही, पण माझा सिनेमा खरंच बोर होता ना. माझा खूप छान होता. तुला म्हटलं होतं मी तुझ्या सिनेमाचे रिव्ह्यूज वाचलेत, 1.5 स्टार होता घनश्याम. तू का बघितला असेल? म्हणत होते माझा सिनेमा बघू तर नाही, मला एकट्याला सिनेमा बघायचा. एक मिनिट, मुळात तू फोनवर असं बोलली होतीस की घनश्याम आज मी तुझ्या बरोबर तुझ्या चॉईसचा सिनेमा बघीन, त्याचं काय झालं? अरे मी असं म्हणाले होते, पण मला तेव्हा वाटलं नव्हतं की तुझा चॉईस इतका घाणेरडा असेल. म्हणून तू मला आयत्या वेळेला मल्टिप्लेक्स मध्ये डिच केलंस, मी एकटा गेलो माझा सिनेमा बघायला, आणि तू तुझ्या चॉईसचा सिनेमा एकटीने बघितला. मी एकटीने नाही बघितला, कंपनी मिळाली. नाही पण ह्याच्यातच खरं मजा आहे, असं रागावलं रुसळं समजूत काढणं. मी ना मी रुसले ना की एक दिवस तरी ना लपून तो यानं वर्क मी खरं मी देते परमिशन. असा चेहरा होता ना ह्याचा, तसे अगदी कावरे बावरे होऊन जातात का त्याच्या नजरेत दिसायला लागतो. माऊ ए माऊ ए माऊ काय म्हणतो मावडे येतो येते येऊ का? आत्या ये. नाहीये काय बिझी बिझी? नाही इंटरव्ह्यूचे कॉरेस्पॉन्डन्सेस. ओके बरं, मी काल माई समोर तुझी बाजू मांडायचा प्रयत्न केला. मग फार अवघड आहे. आत्या तू इतक्या लवकर शस्त्र टाकून देणार आहेस का? उत्क्रांतीचा नियम माहिती आहे ना, मानवानी वसाहत केव्हा निर्माण केली, कधी स्थिरावला तो? जेव्हा शेतीचा शोध लागला तेव्हा, आणि कुटुंब व्यवस्था आकाराला आली तेव्हा. त्याआधी तर तो भटकतच होता इथे तिथे टोळ्यांनी. अच्छा, म्हणजे आता माझं लग्न झालंय, त्यामुळे मी मला पाहिजे ते माझ्या मनासारखं करूच शकत नाही का? असं नाही म्हटलं मी, पण माईच्या मते यू आर अँकर्ड हियर ना. पण असं नाहीये, तू राधाशी बोललायस ना नीट सगळं. या या शी स्कूल अबाउट इट. ती पण तयार आहे का तुझ्या बरोबर अमेरिकेला यायला? तिला कशाला न्यायचं अमेरिकेला? म्हणजे म्हणजे लगेच ती नाही येऊ शकणार ना माझ्या बरोबर अमेरिकेला. तिला का आत्या मी 6 महिन्यांनी पण बोलवून घेईन ना तिकडे, पण तिला मी गेलो तर काही ऑब्जेक्शन नाहीये. आणि जेव्हा तुम्ही लिगली नवरा बायको राहत नाही तेव्हा हळूहळू गोष्टींमध्ये गॅप येतेच. किती स्ट्रेंज आहे ना आत्या, म्हणजे शेवटी एक डिवोर्स पेपर तुमच्या नात्यांची इंटेन्सिटी ठरवतो. डिवोर्स पेपर, डिवोर्स पेपर म्हणजे काय? एक कागदाचा तुकडाच आहे ना शेवटी. हीच त्या नात्याची गंमत आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.